अंजुमन मुफिदुल इस्लाम संस्था खामगावद्वारा संचालित अंजुमन ITI मध्ये 2022-24 बॅचच्या 2 वर्षाच्या इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात सर्व 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यात शहा सरफराज शाह, मुजम्मिल शाह 92.33% अंक प्राप्त करून प्रथम स्थान, मोहम्मद जाहीर मोहम्मद आरिफ 90.83% अंक प्राप्त करून द्वितीय स्थान, तसेच फरहान आतिफ अब्दुल आरिफ 88.66% अंक मिळवून तृतीय स्थान प्राप्त केले व उर्वरित 17 विद्यार्थ्यांनी सुद्धा 70-88% अंक मिळविले आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वकार उल्लक खान, संचालक प्राध्यापक अहफाज उल्लक खान, ताजुद्दीन दाऊद हमदुले, तुफेल अहमद सिमाब, प्राचार्य मोहम्मद सिद्दकी, प्राचार्य असगर अली खान, पर्यवेक्षक रेबर खान, शिक्षक अब्दुल गफ्फार, सय्यद नाजीम, मोहम्मद युसुफ, शाहिद उल्लाह खान, उरुस सलमान, हाशमी आदी शिक्षकांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.